हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? मजेत ना? ओके. तर आज आपण काय शिकणार आहोत? तर आज आपण टीवाय बीकॉम या स्टँडर्डचा फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट पाहणार आहोत. टॉपिक आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. टॉपिक आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. आज जस्ट बेसिकच होईल आपला आजच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत फॉर्मॅट, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट अकाउंट बनवलं जाईल, आणि वर्किंगसाठी एक छोटासा चार्ट आपल्याला बनवावा लागेल, त्याच्याबद्दल मी डिस्कशन करणार आहे, आणि दोन टर्म आहेत त्या बघायच्या. सगळ्यात महत्वाचा जो म्हणजे आहे फॉर्मॅट, त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे? तर पहा, इन दी बुक्स ऑफ, तर पर्सनल नेम कोणी असेल तिथे लिहायचंय, मिस्टर ए, मिस्टर बी, मिस्टर सी काही असेल. इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑफ 10% डिबेंचर्स ऑफ एबीसी. इथे पर्सेंटेज चेंज असू शकतात, 10% किंवा 12% पर्सेंटेज ते आपल्याला क्वेश्चन मध्ये देणार, त्याप्रमाणे आपण इथे पर्सेंटेज घेणार आहोत. डिबेंचर असू शकतात किंवा बॉन्ड असू शकतात, कधी कधी इक्विटी शेअर सुद्धा असतात, त्याप्रमाणे आपल्याला ते बनवायचं आहे. ठीक आहे? इथे कंपनीचं नाव आलेलं आहे, कोणत्या कंपनीचे डिबेंचर्स आहेत ते, म्हणून इथे लिहिलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑफ 10% डिबेंचर्स जे आहेत एबीसी लिमिटेड. आता डिबेंचर इथे आहेत, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट बनवायचं आहे. ठीक आहे? तर कशा पद्धतीने बनणार आहे बघा, थोडं मोठं होईल तर कशा पद्धतीने बनणार बघा. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन साईड असतात आपल्याला माहिती आहे. पहिला कलम डेट कलम, नंतर येणार पर्टिक्युलर, नंतर येणार एनव्ही, ज्याला नॉमिनल व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू असंही म्हणता येईल, ओके, रुपीज मध्ये. देन इंटरेस्ट, इंटरेस्ट रुपीज मध्ये. कॉस्ट 23 रुपीज मध्ये. नंतर डेट अगेन सेम कॉलम्स रिपीट, पर्टिक्युलर एनव्ही, नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू रुपीज, इंटरेस्ट कॉस्ट रुपीज. ओके, सो ट्रान्झॅक्शन्स कसे असू शकतात आपल्याकडे येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये, हे ट्रान्झॅक्शन बेसिकली कसे जाणार आणि कोणत्या साईड मध्ये जाणार मी इथे मेन्शन केलंय, त्यामुळे ज्यावेळेस प्रॉब्लेम आपण सोडवणार तुम्हाला या सगळ्या माहिती असायला हव्या. म्हणजेच सगळ्यात आधी आपल्याकडे बॅलन्स अमाऊंट असते, जी आपण आधीच कुठेतरी इन्व्हेस्ट केलेली असते मागच्या वर्षामध्ये, ती यावर्षी बॅलन्स म्हणून पुढे येईल, तर तो बॅलन्स इथे येतो, बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्याची फेस व्हॅल्यू किती आणि कॉस्ट किती इथे लिहायची असते. नंतर जर तुम्ही परचेस केला इयर मध्ये, तर बँक अकाउंट म्हणजे पैसे जाणार आपल्याकडून, बँकेतून जाणार म्हणून बँक अकाउंट लिहिणार, आणि ती किती परचेस केलं त्याची फेस व्हॅल्यू, किती कॉस्ट आली त्याची इथे लिहायची आहे, आणि इंटरेस्ट काय असेल त्याच्यावर तो इथे लिहिणार. ठीक आहे? नंतर जर काही आपल्याला इंटरेस्ट मिळालाय, अफकोर्स डिबेंचर्स आहेत, इंटरेस्टसाठी आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत, इन्व्हेस्ट करण्यामध्ये काहीतरी अर्निंग होणारच ना आपल्याला, तर इंटरेस्ट मिळणार आहे, इंटरेस्ट रिसीव, तर ऍक्च्युअली इंटरेस्ट रिसीव झाला तर तो इथे लिहितात या क्रेडिट साईड मध्ये, लिहिणार बाय बँक. मी ब्रॅकेट मध्ये मेन्शन केलंय कशासाठी, तर इंटरेस्ट रिसीव साठी, आणि फक्त इंटरेस्ट कॉलम मध्ये अमाऊंट येतात. नंतर जर सेल ट्रान्झॅक्शन झाला तर इथे लिहितात बाय बँक सेल, नॉमिनल व्हॅल्यू, कॉस्ट आणि इंटरेस्ट. पण सेल झाल्यावर आपल्याला माहिती आहे, सेल झाल्यावर एक तर प्रॉफिट होऊ शकतो किंवा लॉस होऊ शकतो. मग प्रॉफिट झाल्याचा प्रॉफिट अँड लॉसचा इफेक्ट किंवा लॉस झाल्याचा प्रॉफिट अँड लॉसचा इफेक्ट कसा द्यायचा? जर ट्रान्झॅक्शनवर लॉस झाला असं समजलं तर प्रॉफिट अँड लॉस इथे लिहायचा, लॉस इथे दाखवायचा, दिसणार कॉस्ट मध्ये, पण प्रॉफिट अँड लॉस इफेक्ट, लॉस वाला इफेक्ट इथे दिसेल. जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झाला असं समजताय तर प्रॉफिट अँड लॉस इथे लिहायचं प्रॉफिट म्हणून, ती प्रॉफिटची अमाऊंट इथे येणार. ठीक आहे? सो अशा पद्धतीने सेल झाल्यानंतर प्रॉफिट किंवा लॉसचे इफेक्ट आपल्याला दाखवता येईल. सो लिमिटेड ट्रान्झॅक्शन एवढेच असणार, हेच ट्रान्झॅक्शन पुन्हा रिपीट होऊ शकतात, परचेस पुन्हा रिपीट येऊ शकतो तर इथे लिहिणार टू बँक, सेल पुन्हा रिपीट होऊ शकतो इथे लिहिणार बाय बँक, प्रॉफिट अँड लॉस होणार पुन्हा, प्रॉफिट झाला तर इकडे प्रॉफिट अँड लॉस, आणि लॉस झाला तर इकडे प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट पुन्हा रिसीव्ह झाला तर पुन्हा लिहायचं बाय बँक. ओके, मग नंतर येते क्लोजिंग, तर मी क्लोजिंग करून दाखवली आहे, ने नॉमिनल व्हॅल्यू जी आहे तिची क्लोजिंग करायची इथे बॅलन्स लिहिणार, कॉस्ट व्हॅल्यू आहे तिची क्लोजिंग करायची इथे लिहिणार. ठीक आहे? इंटरेस्ट फक्त इकडे क्लोज होणार, इकडे जनरली इथे क्लोज होतो, जो इंटरेस्ट त्या वर्षासाठी इन्कम असेल आणि तो ते लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे? ओके, तो हा बेसिकली फॉर्मॅट बनेल आपल्यासाठी
इन्वेस्टमेंट अकाउंटचा आणि हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि असाच प्रिपेअर करायचा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ठीक आहे, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण हे त्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे लिहू, बाकी लाईन्स कशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत, कॉलम्स किती ड्रॉ करायचे आहेत हे तुम्हाला इथे समजलं असेल या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर फॉर्मॅट महत्वाचा आहे. शिवाय आपल्याला वर्किंग करायचे आहे आणि त्या वर्किंगसाठी मी तुम्हाला सांगत आहे की इथे आपण चार्ट बनवूया. ओके, तर बघूया चार्ट कसा बनणार. हा एक पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम. या दोन कॉलम्समध्ये डेट्स असतात. पहिली लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्टची डेट काय होती, मागच्या कोणत्या डेटला इंटरेस्ट मिळाला होता ती डेट इथे लिहायची. कधी अॅन्युअली इंटरेस्ट मिळतो, कधी सहा महिन्यांनी मिळतो, कधी तीन महिन्यांनी पण इंटरेस्ट मिळतो. मग ती इंटरेस्टची डेट नक्की काय होती ती लिहायची. नंतर डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, आता ट्रान्झॅक्शन कोणतं असणार आहे, परचेस किंवा सेल. परचेस केल्याचं ट्रान्झॅक्शनची डेट किंवा सेल केल्याची ट्रान्झॅक्शनची डेट, ती डेट ऑफ ट्रान्झॅक्शन असेल ती आपण इथे घेणार. त्या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे तो इथे येणार मंथ्समध्ये. म्हणजे समजा मी म्हटलं लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला 31 डिसेंबरला मिळालेला आहे. ओके, आणि डेट ऑफ ट्रान्झॅक्शन समजा 31 ऑगस्ट आहे, तर किती मंथ झाले याच्यामधले काउंट करावे लागतील ते घ्यायचे असेल. मग ते मंथ किती होणार ते लिहिणार आपण. समजा मंथ किती झाले, 8 मंथ झाले. ओके, नेट व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू जी आहे तिथे घ्यायची, ज्याला फेस व्हॅल्यू आपण म्हणणार. तर ट्रान्झॅक्शन काय केलंय, परचेस केलंय, तर त्याची फेस व्हॅल्यू समजा 10,000 असेल. किंवा सेल केलाय त्याची फेस व्हॅल्यू 10,000 असेल तर इथे येणार. इंटरेस्ट रेट ठरलेला असतो इथे, तर इथे घ्यायचं आहे. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन इथे करायचं. मग इंटरेस्ट किती झाला त्या पिरियडसाठी ते आपल्याला इथे करणार. आणि मग तो इंटरेस्ट आपण रेकॉर्ड करणार इंटरेस्ट कॉलम मध्ये. परचेस असेल तर परचेस ट्रान्झॅक्शन कडे दिसेल, सेल असेल तर सेल ट्रान्झॅक्शन कडे दिसणार आहे. ठीक आहे, तर हा वर्किंग फॉर्मॅट असेल, हा तुम्हाला त्याच वेळी समजेल ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम मध्ये तो सोडू. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे आपण काय करणार आहोत, म्हणून हा फॉर्मॅट मी इथे ड्रॉ केलेला. दोन टर्म आहेत ज्या मला तुमच्याशी डिस्कस करायच्या आहेत. पहिली आहे एक्स इंटरेस्ट प्राइस अँड कम इंटरेस्ट प्राइस. कधीतरी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगतील की परचेस ट्रान्झॅक्शन किंवा सेल ट्रान्झॅक्शन एक्स इंटरेस्ट प्राइस वर झालेलं आहे किंवा कम इंटरेस्ट प्राइस वर झालेलं आहे, याचा अर्थ काय. तर एक्स इंटरेस्ट, एक्स म्हणजे एक्सक्लूड, एक्सक्लूड म्हणजे सेपरेट ठेवलेला आहे. तर नॉर्मल जी प्राइस आहे कॉस्ट प्राइस, त्याच्यामध्ये इंटरेस्ट सेपरेट ठेवला तर त्याला एक्स इंटरेस्ट प्राइस असं म्हणतात. आणि जर कॉस्ट सोबत इंटरेस्ट इन्क्लूड केला तर त्याला म्हणायचं कम इंटरेस्ट प्राइस. दोन प्राइस असतात आणि दोन्ही प्राइस प्रमाणे आपल्याला ट्रीट करावं लागतं ते ट्रान्झॅक्शन इथे लिहिताना. आता ते कसं ट्रीट करायचं हे मी तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर सांगणार. बट एक्स इंटरेस्ट प्राइस आणि कम इंटरेस्ट प्राइस याचा अर्थ फक्त लक्षात घ्या जो मी इथे सांगितलेला आहे. एक्स म्हणजे एक्सक्लूड, इंटरेस्ट इथे एक्सक्लूड असेल, कॉस्ट मध्ये तो मिळवलेला नसेल, ऍड केलेला नसेल. आणि कम इंटरेस्ट म्हटल्यावर त्याच्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे, तर ही छोटीशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. आणि जर काही महत्वाचे पॉइंट पुढे लागले तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा इन्व्हेस्टमेंटचा ते पाहणार आहोत. ओके, तर तुम्ही नक्कीच रेडी रहा नेक्स्ट व्हिडिओसाठी. आणि आपला चॅनल लाईक सबस्क्राईब आणि